नागपूरच्या लोणारा गावात गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती. ही सत्ता उंठवून लावण्यात भाजपला यश मिळालं आणि त्यानंतर चक्क घोड्यावरती बसवून नव्यानं निवडून आलेल्या सरपंचाला मतमोजणी केंद्राच्या बाहेर नेण्यात आलं आणि त्याची जंगी मिरवणूक निघाली. नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपला विजय मिळताना दिसत आहे आणि लोणारा ग्रामपंचायत मध्ये भाजपचा जो उमेदवार जिंकून आलेला आहे तो चक्क घोड्यावर बसून या ठिकाणी आलेला आहे. कुठली ग्रामपंचायत पॅनल जिंकला का कुठला पक्ष? पूर्ण पॅनल लोणारा ग्रामपंचायत. पूर्ण सात पैकी सात निवडून आल्या. सरपंच पद एक असे मिळून 8 उमेदवार पूर्ण भरसोस घोटाने निवडून आले. भाजपचा पॅनल जिंकून आला. भारतीय जनता पार्टीचा समीर भाऊ आमच्या विधानसभा हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार लोकप्रिय आमदार सन्माननीय समीरभाऊ मेघे यांच्या नेतृत्वात पूर्ण 8 पैकी 8 निवडून आले. तुम्ही कुठचे आहे? तुम्ही कुठून आले? लोणारा. लोणारा. संपूर्ण पॅनल कुठल्या पक्षाचा आला? एवढा आनंद झाला घोडा घेऊन डायरेक्ट. 15 वर्षाचा सत्य विजय झाला. सत्याचा विजय झाला आहे. आज 15 वर्षापासून काँग्रेसची सत्ता लोणारा ग्रामपंचायतीमध्ये होती, मात्र भाजपने 7 च्या 7 जागांवर विजय मिळवला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना एवढा आनंद झालेला आहे की निवडून आलेल्या सरपंचाला घोड्यावर बसून मतदान मतमोजणी केंद्राच्या बाहेर जोरात जल्लोष भाजपचे कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.